फनी थिंग ऑल लव्हच्या दौऱ्यावर होतो आणि त्या काळात मी इतकं इंग्लंडला राहिलो ना की नंतर नंतर मी आणि पुष्कर आम्ही लोकल आहोत तिकडचे आणि आम्ही ना बाकीच्या ना म्हणायचो की तुम्ही कसे ना इंडियन वगैरे खेळ इंडियन वगैरे ओ का अच्छा ना दोन गुन्हा लगान वगैरे ते मजा केला आणि मग बघा पॅलेसच्या बाहेर जाऊन पुष्कर एक दिवशी मोठमोठ्यानी ओरडायला लागला ए आजी आजी पॅलेस मध्ये राणी राहायचे सो बे आजी आजी फिशर चिप्स चा कुकर लावू नकोस हो मनास उशीर म्हणू रे मी मित्रांबरोबर जेवू देणार आहे वगैरे आणि तो गाडोच लाईक वॉट इज दिस नॉनसेन्स गोइंग ऑन पण असं खूप म्हणजे आम्ही लहान पण होतो तेव्हा आणि ऑल दिस मॅडनेस वॉज अलाउड ॲट दॅट टाइम सो या सो त्यामुळे गेले तेव्हा अंगी ह्या एकांकिकेची जी मी नंतर आय टी उन्मेश कॉम्पिटिशन जिंकली त्या एकांकिकेचं ऑडिशन चालू होतं आणि माझ्या एका मैत्रिणीला ऑडिशन द्यायचं होतं सो ती मला घेऊन गेली बरोबर की तू चल ना माझ्या सोबतीला लाईक ठीक आहे तो अशी सगळीजणं जण बसलेली मग मध्ये एक पाच सहा ऑडिटोरियम मध्ये पाच सहा रोजचा गॅप आणि मी एकदम कोपऱ्यात जाऊन बसून काय घ्यायचं चाललंय म्हणून बघत होते आणि केदार शिंदे हे त्या एकांकिकेचे डायरेक्टर रायटर होते oh. सो त्यांनी मला बघितलं आणि सगळे झाले सगळे झाले झाले सगळे अँड चालेल सॉन्ग मी दिले की तू काय काय तू दिलं म्हटलं नाही मी अशीच आले बघायला मध्ये ऑडिशन माझ्याकडे काहीच प्रिपेअर नाही आणि सगळे जाम ते नट्ट्राट पासून यु uh, नो you know, चार दिवस प्रेमाचे वगैरे सो म्हटलं अरे बापरे एक तर माझे कॉन्व्हेंटचा पूर्ण स्टडी त्याच्यात त्यांनी काहीतरी मराठी जामस लिटरेचर दिलं वाचायला तर गेम होईल आपला तर म्हणून आणि आता सगळं ठीक आहे मराठी वाचन म्हणून मराठी बोलणं म्हणा रादर मला आता कमेंट लिहितात अहो तुम्ही इतकं शुद्ध का बोलता वगैरे डॅट अपार्ट तर मला त्यांनी एक पीस दिला वाचायला आणि म्हणजे घे पाच मिनिटं आणि वाच मी वाचले आणि आय थिंक त्यावर थ्री हंड्रेड अँड फिफ्टी स्टुडंट ऑडिशनमध्ये आणि त्या चाळीस मुलं मुली जे सिलेक्ट झाले त्याच्यापैकी मी एक होते आ, जनेटिंग, जनेटिंग। जनेटिंग। know, hard, वा आणि पण नंतर मला रिहर्सलच्या वेळेस केदारने विचारलं की तुझं पूर्ण नाव काय म्हटलं क्रांती दिनानाथ रेडकर दीनानाथ रेडकरांची तू कोण म्हणजे मुलगी ही वॉज सो हॅपी की बाबा कसे आहेत काय करतायत त्या एकांकिकेत जो चाळीस मुलं मुली होते त्यातले वीसांग डायलॉग होता आणि वीस मध्ये होते सो so मी मौँण दे, मौँण दे त्या मॉबमध्ये मॉब म्हणता येणार नाही पण त्यांना एका लाईनचं कॅरेक्टर असतं ना आणि मग त्याची तीन महिने तालीम करतात त्यापैकी मी एक होते सो माझं वाक्य होत मी तरी होते मी आणि मंदोदरी तो रावण कायतरी खोटं बोलतो कायतरी सो मी यमानं ओरडते आम्ही नरकाचा बाजू दसर असं हां हा सो हे नरक नरकातली बाजू आणि स्वर्गातली बाजू म्हटलं ते युद्ध आणि असं सगळं ते हे होतं सो लोकनाट्य सो ह्या साइडला जेव्हा तो खोटं बोलतो रावण काहीतरी सांगतो तर मग यम म्हणतो तू खोटं बोलतोय रावण पण मग मी मला खूप राग येतो म्हणते यमा माझ्या नवऱ्याची नऊ तोंड एका सुरात खोट कस बोलते कारण असतं पंच आणि ह्याला यायचा असा लाफ्टर थोडासा आणि पण पंच फुटला 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 पंच व्यवस्थित कारण केदारच ट्रेनिंगच इतकं म्हणजे आता जे मला सगळं तुझं कॉमिक टायमिंग आहे अरे तुझं हे त्याची जी शिकवण होती ती त्याचं बेसच केदारने आमच्याकडून इतका मजबूत करून घेतलेला की टायमिंग काय पंच कधी फुटला पाहिजे कुठल्या वाक्याला कुठल्या शब्दावर वजन दिले असेल ते टायमिंग तो, तो पंच फुट किंवा कधी बंपर हवा असेल तर काय करायचं एक्झॅक्टली त्या exactly. सगळ्या छोट्या 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 गोष्टी त्यांनी ते आम्हाला तेव्हा शिकवल्या होत्या आणि मला आठवतं मी कॉन म्हणजे इंग्लिश मिडियम हे ते तर ते, ते यमा जे होत ते मी या यामा या माझ्या नाद्याची नाव तोंड एका सुरात कसं आणि वन मंथ मी फक्त ते नऊ नाव नाही नो पेल, नो <laughs> हे सगळं करून ते एक वाक्यापासून हा प्रवास जो आहे तो असा झालेला आहे जो तुमच्या समोर आहे पण मला वाटतं ह्या नाटकाचा जो पहिला प्रयोग होता एकांकिकेचा आय एन टीचा इंडियन नॅशनल थिएटर ज्यांना माहिती नसेल साहित्य संघात त्याचा एलिमिनेशन राऊंडचा प्रयोग होता आणि भरलेलं थिएटर म्हणजे सहा सात कॉलेजेस फॉल्स आणि हा आणि आमचा परफॉर्मन्स चालू होता आणि पहिला पंच होता तो रामाचा होता म्हणजे या साईडला आणि आम्ही तेव्हा ब्लॅकआउट मध्ये होतो अर्ध स्टेज ब्लॅकआउटमध्ये आणि लपून बसले तो पण मला लाफ्टर रंगीत तालमीला ऑडियन्स नाही तुमच्या तालमींना ऑडियन्स नाही त्यामुळे लाफ्टर काय असतो पंचचा जो बंपर क्लॅप येतो तो काय असतो हे ऑन माइंड तो लाफ्टरला थोडं थांबायचं थांबायचं असतं वगैरे ते सगळं पण आय हॅड नो आयडिया हाऊ इट फील युअर ऑन धिस साइड या ऑन द स्टेज ऑडियन्स मध्ये बसून आपण अनेकदा असले सो मी जेव्हा इथे होते आणि तो त्याचा पंच फुटला आणि हा जो असा आणि साहित्य ना असं लावर येतो या रंगावर तसं जो आला ना आय वॉज लाईक अजून मला अंगावर शहारा आला अजून आणि तो शहारा म्हणजे लिटरली तेव्हा आला आणि त्या ब्लॅकआउट मध्ये माझं ठरलं की दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू दिस इज वॉट आय वॉन्ट आणि दे रेस्ट इज हिस्ट्री मग एका मग एकांकिका केल्या आणि मी एफ आय मध्येच असताना mm. फर्स्ट इयरला असतानाच मी तू तुम्ही मी गेलो oh. केदार शिंदे भरत जाधव विजय चव्हाण सुप्रिया पाठारे oh. त्याच्यानंतर श्रीमंत दामोदर पंत केलं आणि मग मा मला ओव्हरऑलच नंतर असं थोडंसं झालं की मराठी नाटकांमधनं ना एक तीन वर्ष काम केल्यानंतर तिथे एक कमिटमेंट लागतं ना तुम्हाला दररोज दोन ते तीन प्रयोग असतात आणि जर तुमचं नाटक तचवड आमचं गाजत होतं त्यामुळे खूप प्रयोग असायचे आणि त्यामुळे ना मला इतर काही गोष्टींना वेळ ऍड मला करायच्या होत्या मला yeah. टेलिव्हिजन ट्राय करायचं होतं सो आय डीड नॉट गेट दॅट टाइम सो मग माझं असं झालं की मग आता काय करायचं थिएटर तर सोडायचं नाही मग मी हिंदी इंग्लिश थिएटर कडे वळले ओ दिस या सो आय डिट लॉर्ड ऑफ हिंदी इंग्लिश थिएटर म्हणजे म्हणजे सो भरत दाभोळकर जी ऑलमोस्ट सगळी बॉटम्स अप पासून या या फनी थिंग त्याच्यानंतर शुभा खोटेंची हो अनेक नाटकं oh. हिंदी इंग्लिश नाटकं सगळी मी केली आणि त्या पाच वर्षात मी एव्हरी सॅटर्डे संडेला प्रयोग करत होतो oh. आणि जग फिरून घेतलं म्हणजे खूप होतात सो मी खूप म्हणजे इंग्लंडला तर आम्ही तीन तीन चार चार महिने राहायचो कारण की व्हायचं काय की भरतची स्पेशालिटी ही आहे की ते घेतात या मराठी नाटक आणि yes. yes, ते इंग्लिश नाटक येतात ते इंग्लिश असतं इंग्लिश असतं सो त्याची एक वेगळी गंमत आहे आणि त्याचा एक वेगळा सॅनबेस आहे फ्लेवर आहे एक वेगळा वेगळा फ्लेवर आहे सो त्यामुळे त्यांच्या नाटकांसाठी आम्ही बऱ्याचदा ते मला अजिबात माहित नाही काम करून पण माहिती आणि मग तिथे पुष्कर होता श्रोत्री श्रेयस तळपदे भारती आचरेकर विजू खोटे लिलाधर कांबळे आणि शिवानी टांचळे असे आम्ही फनी थिंग ऑल लव्हच्या दौऱ्यावर होतो आणि त्या काळात आम्ही इतकं इंग्लंडला राहिलो ना की नंतर नंतर मी आणि पुष्कर आम्ही लोकल आहोत तिकडचे आणि आम्ही ना बाकीच्या ना म्हणायचो की तुम्ही कसे ना इंडियन वगैरे खेळ होते इंडियन वगैरे ओ का अच्छा दोन गुन्हा लगान वगैरे ते मजा केला आणि मग बॅलेसच्या बाहेर जाऊन पुष्कर एक दिवशी मोठमोठ्याने ओरडायला लागला ए आजी ए आजी बाकी पॅलेस मध्ये राणी राहायचे सो बे आजी आजी फिशर चिप्सचा कुकर लावू नकोस मनास उशीर म्हणू रे मी मित्रांबरोबर जेवण देणार आहे वगैरे आणि तो गाडोच लाईक वॉट इस धीस नॉनसेन्स गोइंग ऑन पण असं खूप म्हणजे खूप लहान पण होतो तेव्हा आणि ऑल दिस मॅडनेस वॉज अलाउड ॲट दॅट टाइम Uh, so yeah so the, uh, we had a lot of fun